विलास जगझाप वय 45 वर्ष, राहणार चंद्रपूर, यांना ऑक्टोबर 2008 मध्ये किडनीच्या आजाराचं निदान झालं. त्यावेळी त्यांना पायावर सूज येणे, वारंवार ताप सर्दी येणे, थकवा जाणवणे, निरुत्साहीपणा, जेवण न जाणे, प्रचंड अशक्तपणा असे त्रास जाणवत होते. माझं पूर्ण नाव विलास वामन जगझाप, वय 45 वर्ष, मी बल्लारपूर येथे राहणार आहे, जिल्हा चंद्रपूर. मला किडनी आजार डायग्नोज झाला होता. दिवाळीच्या सुरुवातीला पायावर सूज आली होती आणि ही सूज काही केल्या कमी होत नव्हती. ती सूज जिथे सुजत होतं ती दुखत पण नव्हती. त्यामुळे आणि थोडा ताप वगैरे राहायचा, ताप, सर्दी, खोकला किंवा थकवा वाटणं अशी लक्षणं दिसायची त्यावेळेस आणि सूज पण होती. तज्ज्ञांनी सुचवलेल्या रिपोर्टनुसार त्यांचं क्रिएटिन 3.50 आणि युरिया 78 इतक्या प्रमाणात वाढलं होतं. त्यांचा BP वारंवार वाढत होता. प्रसिद्ध नेप्रोलॉजिस्टने केलेल्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांना क्रोनिक किडनी फेल्युअर असल्याचं निदान झालं. त्यांचा किडनीचा आकार कमी होऊन स्प्लीन व लिव्हरचा आकार वाढला होता. तज्ज्ञांनी हा आजार कधीही बरा होणार नसल्याचं सांगितलं. प्रचलित उपचार पद्धतीमध्ये त्यांना काहीच फरक जाणवत नव्हता. आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला ब्लड टेस्ट सांगितलं, त्याच्यामध्ये युरिया क्रिएटिनिन तपासलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला डाऊट येतो की इट्स गो समथिंग रॉंग विथ किडनी. त्यांनी चेकअप केलं तेव्हा माझं BP खूप वाढलेलं होतं, 201, 230, 180 असं BP होतं. आणि मी पण खूप स्ट्रेसमध्ये होतो की मला नेमकं काय झालेलं असेल. त्यांनी परत ब्लड टेस्ट केल्या, काही ब्लड टेस्ट केल्यावर जसं पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम अशा वेगवेगळ्या ब्लड टेस्ट केल्या आणि सोनोग्राफी, त्या ठिकाणी सोनोग्राफी करून घेतली. सोनोग्राफीमध्ये त्यांनी सांगितलं की किडनीचा साईज कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, एका किडनीचा साईज कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि लिव्हर आणि स्प्लीनचा साईज एनलार्ज झालेला आहे. आणि त्यामुळे ते जे जसं पॅथॉलॉजिकल डायग्नोसिस आणि सोनोग्राफी रिपोर्ट्सवरून त्यांनी निदान केलं की तुम्हाला क्रॉनिक किडनी डिसीज आहे. हा डिसीज तुम्हाला म्हणजे कसं आयुष्यभर या डिसीजसोबतच तुम्हाला काढावं लागेल. त्यानंतर शरीरामध्ये असं ऊर्जा नसल्यासारखं वाटायचं, शरीर खूप थंडावल्यासारखं, कोणताही उत्साह नाही, थकवा लवकर यायचा आणि छोटे छोटे आजार, सर्दी, खोकला, ताप हे दर महिन्यात डोकं वर काढायचे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. हळूहळू त्यांचा त्रास कमी होत बंद झाला. त्यांचं क्रिएटिन 1.8 आणि युरिया 38 इतक्या सामान्य स्थितीत येऊन आजताकायत स्थिर आहे. त्यांचा स्प्लीन आणि लिव्हरचा आकार सामान्य स्थितीमध्ये आलाय. त्यांचा क्रोनिक किडनी फेल्युअर हा आजार पूर्णपणे बरा झालाय. फेब्रुवारीमध्ये मी सर्वप्रथम डॉक्टर माने यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांना त्या 3 वर्षातले रिपोर्ट्स दाखवले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम तर जरी आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, पण घाबरायचं काही कारण नाही, आपल्या उपचारांनी किडनी पूर्वपदावर तुमचं येऊ शकते. तो त्यांनी विश्वास दिला आणि तिथून मग डॉक्टर माने यांच्या उपचाराला सुरुवात करण्यात आली. त्यांनी औषधीसोबत जे पथ्य सांगितलं होतं ते पथ्य थोडं कडक पाळणं सुरू केलं. त्यानंतर मग ते कमी होत फार लागलीच कमी झालं आणि जी सोनोग्राफी केली मध्ये त्यामध्ये स्प्लीन आणि पेंक्रियाज, लिव्हरचा साईज हा नॉर्मल दाखवलेला आहे. मॉडर्न होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू करायच्या पहिले मला महिन्यातनं एकदा तरी ताप, सर्दी, खोकला किंवा पोटाचा आजार, पोट दुखणं, उलटी, मळमळ असे काही ना काही छोट्या आजाराला महिन्यातनं एकदा तरी ट्रीटमेंट घ्यावं लागायची. परंतु मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर मला हे सगळं हे जे छोटे आजार आहे हे डोकंवर काढणं बंद झालं. आणि आता मी जोपर्यंत मी कोणाला सांगत नाही की मला हा आजार आहे तोपर्यंत समोरच्या माणसाला विश्वास होत नाही की हा माणूस आजारी आहे की याला किडनीसारखा आजार आहे. मॉडर्न होमिओपॅथीची औषधी घ्यावं. मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट ही अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे कारण यामुळं एक तर साईड इफेक्ट्स नाही आणि इतर आजारांसाठी तुम्हाला दुसरी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. कारण जे काही इतर आजारचे आपलं डोकं वर काढतात ते या ट्रीटमेंटमुळं कधी नामशेष होतात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्या आजारापासून आपल्याला आपोआपच मुक्ती मिळते आणि हा जो किडनीचा जो त्रास आहे किंवा बाकीचा जो आजार आहे आपण आजारी असल्याचं कधी या औषधामुळे जाणवत नाही आहे. त्यामुळे हे औषधोपचार मॉडर्नचा उपचार अतिशय चांगला आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही आणि माणूस एकदम सामान्य आयुष्य जगू शकतो. श्री जगझाप सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत.